पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुची तरुंडे यांचा नगरसेवक पदाला एक वर्ष पूर्ण झाला आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्य आणि त्यातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करत सेवा कार्य केले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याचा भरारी दृष्टिक्षेप 2020-21 हा कार्य अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वर्षापूर्तीनिमित्त रुचिता लोंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा भरारी हा कार्य अहवाल प्रकाशित झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनवी, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, ज्येष्ठ नेते सुरेंद्र पटवर्धन, एकनाथ भोपी, गुरुनाथ लोंढे, नंदाजी ओजे, सुजाता ओजे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक राजू सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करून रुचिता लोंढे यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रुचिता एकदा गुरुनाथ लोंढे यांच्यावर नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्याची अचानक पाळी आली. एक तरुण आणि पदवीधर अशा सुशिक्षित अशा एक उमेदवार म्हणून रुचिता लोंढे काही गेल्यानंतर त्यांच्यावरती जबाबदारी आली आणि त्याच त्याची जबाबदारी त्यांनी शोकसभेच्या वेळेलाच त्यांच्यावर देण्यात आली आणि त्यांनी घेण्याचं मान्य केलं. अतिशय कठीण काळात दुःखद प्रसंगामधून त्यांनी नगरसेवकपद घ्यायचं मान्य केल्यानंतर दुर्दैवानं त्या निवडणुकीलासुद्धा समोर जावं लागलं. खरं तर त्यांची जागा ही बिलवत द्यावी सरकारची अपेक्षा होती, पण या सगळ्या गोष्टीतून गेल्यावरसुद्धा त्यांचा स्वभाव सर्वांशी दोन मुस्लिम वर्गाची त्यांच्या आईची वडिलांची आणि घरांची परंपरा होती ती सांभाळून लोकांचं मन अतिशय त्यांनी जिंकलेलं आहे. आणि नुसतं एक परंपरा म्हणून त्यांनी येणं घेताना एक कार्य जे आहे ते कार्य अतिशय मोठ्या जमाने केलेले आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण लोकांच्या सेवेकरता त्यांनी हलवलेलं आहे, कामात घालवलेलं आहे. आणि तशा दृष्टीनं त्यांचं पहिल्या त्याच्यावरती जे वाक्य लिहिलं आहे भारतीय जनता पक्षाचं जे आहे वाक्य घोषवाक्य राष्ट्रपतन मत पक्ष आणि मत स्वतः स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा राष्ट्राला आणि पक्षाला पहिलं महत्त्व दिलं जातं हे घोषवाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे. आणि आज लाभले पंखमला आहे घोडाचे सोनेरी संकटाचे पर्वत लावून लागून म्हणजे अशा प्रकारे हे पंख जे मिळाले ते धरारी घेण्याकरता आहेत आणि असं जरूर धरारी घेण्याकरता त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. पक्षाचं चांगलं पाठबळ मिळतं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या कामाचं स्वरूप पाहणे आणि काही ते केले कामं केलेली आहेत. तर संपूर्ण चित्रण भरारी या कार्य अहवाला ठिकाणी केलेलं आहे. अतिशय छान सुंदर असा कार्यभार झालेला आहे. मी त्यांच्या भावी कळवणीकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि मी या भरारी अंकाचं प्रकाशन झालं आहे असं जाहीर करतो. रुचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाच्या एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं जो भरारी या नावाचा एक कार्य अहवाल आज प्रकाशित झालेला आहे. सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते अनेक विविध मान्यवर आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्य अहवालाचं प्रकाशन झालेलं आहे. मी या कार्य अहवालाला तर शुभेच्छा देईनच, पण त्याचबरोबर रुचिता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीला देखील मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी उत्तरदायित्व ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे आणि बऱ्याच वेळेला काम करत असताना याचं विस्मरण हे सहजपणानं लोकप्रतिनिधींना होत असतं. मला आनंद आहे की या महापालिकेच्या जे नगरसेवक आहे ते नगरसेवकांमध्ये सर्वात तरुण नगरसेवक असून देखील याचं भान रुचिता लोंढे यांनी राखलं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून तो कार्य अहवाल प्रकाशित करण्यासाठी त्यांना सहकार्य केलेलं आहे. निश्चितपणानं समाजामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं पेलावी लागतात, पण ही सारी आव्हानं पेलत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी प्रभागातील असतील किंवा महापालिकेचे असतील हे त्यांना त्यांच्या या कामामध्ये सहकार्य करत आहेत.
या कार्य अहवालाच्या माध्यमातून आपण केवळ दैनंदिन जीवनामध्ये दिसणाऱ्या समस्यांपुरतं त्या सोडवण्यापुरतं मर्यादित नाही आहेत, तर त्याबरोबरीनं नियोजन करणं आणि ते नियोजन करून त्याची अंमलबजावणी करून घेणं, यासाठी दूरदृष्टी ठेवून आपल्या विभागासाठी काय हवं आहे याची मागणी करणं, ते आपल्या सहकाऱ्यांना वरिष्ठांना पटवून सांगणं, त्याची शहराच्या अंमलबजावणीच्या नकाशामध्ये त्याचा समावेश होणं आणि प्रायोरिटीजमध्ये त्याचा समावेश होऊन त्याची अंमलबजावणीला सुरुवात करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, याचं भान राखत जे काम रुचिता करतायत त्याबद्दल माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आणि मला खात्री आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांच्याकडे त्यांच्यामार्फत त्यांच्या प्रभागाची आणि त्याचबरोबर पनवेल महापालिकेची देखील खूप मोठी सेवा होईल माझ्याकडून या सर्व कार्यासाठी, त्यांना मनापासून शुभेच्छा। रुचिता लोंढे, वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी हा जो आज त्यांनी भरारी हा त्यांनी अर्थ काढलेला आहे, तर तो सुंदर असा बनवलेला आहे, मुळातच हा दृष्टिक्षेप आहे। गेल्या वर्षभरामध्ये रुचिता लोंढे हे ज्या प्रकारे प्रभाग 19 असेल किंवा हा पूर्ण पनवेल शहर असेल ह्याचा विकास व्हावा, येथील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, त्याचप्रमाणे त्यांच्या शहराच्या विकासाच्या असलेल्या सूचना त्याच्याबद्दलचा विकास विचार व्हावा यासाठी नेहमीच ती या इथे मी वेळ दिलेला आहे आणि नेहमीच आतूर राहिलेली आहे, आणि ज्यामुळे आमच्या प्रभाग 19 असेल किंवा पूर्ण पनवेल शहर असेल येथील आमचे अत्यंत महत्त्वाचे सहकारी अशी आमची रुचिता लोंढे हिने ह्या शहराचा पुढील काळामध्ये सुद्धा एक समजा भविष्यातील पनवेल शहर एक समजा समृद्ध म्हणून समजा विकसित व्हावं, स्मार्ट सिटी म्हणून विकसित व्हावं ह्यासाठी ती भरपूर झटपट करत असते। ह्या काळामध्ये मी नेहमीच वेळ देते, ह्याचा फायदा हा होतो की सर्वसामान्य नागरिक असेल त्यांच्या सूचना असतील त्यांच्या समस्या असतील त्यांच्यापर्यंत पोचणं हे त्यामुळे समजा तिला नेहमीच सरकार सोपं पडतं, तिने नेहमी सदा तिच्या पूर्ण ह्या गेल्या वर्षभरामध्ये तिच्या दिनक्रमामध्ये ह्या नागरिकांच्यासाठी पनवेल शहराच्या नागरिकांसाठी तिने नेहमीच प्राधान्यक्रम ठरवलेला आहे। आणि रुचिता लोंढे आता तिच्या नगरसेविका पदाला एक वर्ष पूर्ण होतं, त्यासाठी तिला भरारी एक वर्षाचा जो खूप जास्त प्रमाणात बोलतात एवढं कार्यक्रम काम केलं त्याच्या खूप प्रमाणात कमी प्रमाणात ह्याच्यात तिने दाखवलं आहे। अतिशय पहिल्या दिवसापासून अतिशय जोराने आणि जोमाने काम केलेलं, हिला वारसा तर घरचा लाभलेला, जे पप्पा पण यांचे सगळे फॅमिली मेंबर सगळे ह्याच्यामध्ये फार पूर्वीपासूनच, पण एवढ्या लहान वयामध्ये तिने जी भरारी दाखवली ती खरोखर जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे। आज माझ्याबरोबर सहकारी असल्यामुळे मला फार जवळनं तिचा अनुभव आला आहे, आणि ज्या पद्धतीने डे फर्स्टपासून तिने जो कार्यक्रमाचा धडाका लावला आहे, म्हणजे आम्ही स्वतः विचार करतो की मुंगदा ताईने तर भरपूर कामं तिच्यापुढे एक पाऊल जाऊन आईचं नाव तिने खूप मोठ्या प्रमाणात उज्ज्वल केलं आहे, घराघरामध्ये आज रुचिता नाव घेतलं जातं आहे हे मी स्वतः अनुभवतो। माझी इच्छा तिने अशी तयारी अशी पूर्णपणे झोकून द्या, कारण समाजासाठी करणं हा पण एक फार मोठा पुण्याचा भाग आहे जो तिच्या वाट्याला आलेला आहे। अचानक ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे तिने तिचा बरोबर उपयोग करून घेतला आहे, आणि तिने हेच व्रत आणि हेच मेहनत आणि हीच इच्छाशक्ती ठेवून गोरगरिबांची पनवेलच्या जनतेची सगळ्यांची आपला प्रभाव सोडून पण तिने खूप लोकांचे पद्धतशीरपणे प्रॉब्लेम सॉल्व करावे, तिला खूप खूप जास्त अनुभव आला लहान वयामध्ये, भरपूर काम पण करते। मी तिला हे भरारी जो तिने केला त्यासाठी तिला शुभेच्छा देतो।